अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या नाशिक पूर्व मतदारसंघात चांगली चुरस निर्माण झाली होती. आज नाशिक पूर्व मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब सानप यांनी गणेशवाडी येथील आयुर्वेदिक कॉलेज येथे जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. आता अनेक मतदार, अनेक कार्यकर्ते, अनेक हितचिंतक, माझे सहकारी हे सगळेच मला मदत करीत होते, परंतु काही हस्तक्षेपामुळे अनेकांवरती प्रेशर आणणे, नाशिक सोडून जा म्हणणे, नोटीस बजावणे, असे कालपरवापासून खूपच असं अनेक कार्यकर्त्यांना प्रेशरित केलेलं आहे. परंतु माझा मतदारांवरती विश्वास आहे, मी केलेलं काम आहे, त्या कामाच्या माध्यमातून नक्की या मतदारसंघातले मतदार मला विजय करतील. नाशिकमध्ये कधी नव्हतं, म्हणजे मी गेले 5-6 इलेक्शन मी स्वतः लढलो, 30 वर्ष कार्यकर्ता म्हणून काम करतो. पहिल्यांदा असं झालं का माझ्या घरापाशी 25-25 पोलिसाच्या गाड्या, किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्या घरात जाणे, झडती घेणे किंवा नोटीस देणे, त्यांची पोलिसांची बिचाऱ्यांची काही चूक नाही, त्यांना कुठलं ना कुठलं तर प्रेशर असेल त्या माध्यमातून ते करीत होते. परंतु मी म्हटलं तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू. आम्ही तर प्लेन सरळ कार्यकर्ते, आम्ही मतदारांकडे जाऊन हात कौल मागतो आहे, मतदारांना हात जोडतो आहे. मतदार जे ठरवतील ते मला मान्य. आता थांबवायचं काय, आता मतदान सुरू झालेलं आहे, आता जे काही होईल ते 5 वाजेपर्यंत पेटीत होईल. परंतु मला पूर्णपणे खात्री, कोणी काही करा, अहो दादागिरी केली, मुलांना मारलं, दगडफेक केली आमच्या गाड्यांवरती, परंतु आम्ही म्हटलो आपल्याला काय, आपण गरीब माणसं आहे, आपण काम करतो, मतदार ठरवतील तसं होईल. अनेक सभा झाल्या ना, मोदी साहेबांची, माननीय मोदी साहेबांची सभा झाली, नड्डा साहेबांची सभा झाली, राष्ट्रीय संघटन मंत्र्यांची सभा झाली, आपले पालकमंत्री साहेबांची सगळं बैठका झाल्या, मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, पण मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे, अनेक वर्षे जनता मला निवडून देते, आजसुद्धा मला निवडून देते. 9 न्यूज ब्युरो, नाशिक.